जो पिता म्हणजे असा तसा नव घेणार नाही. खरं सांगणार मी साफ सांगतो, रायबानं आग लावली. हा या रायबानं. अच्छा रायबा, इमान से कहो, काल पिसाळसन तुझं भांडण झालं होतं दुपारी. विचारा त्याला, तो म्हणाला का नाही तुला घरादारासकट जाऊन टाकीन म्हणून. पिसाळ बस, पंचायतीला तोंडा विचारायला राहिलं. त्या गोष्टी अंगी लावतोय कोणाच्या. आता हे ह्याने तोंड खुपसलं म्हणते ते चालत चालणार. मी काय दोस्त हाय का शेजारी हाय. जोबाजी पोराला बोलू द्या, तुम्ही कशाला बोलता. बोलो रायबा, तू नाही ना म्हणाला मी आग सुद्धा लावीन म्हणून. मी म्हटलं तसं, पण मी आग नाही लावली, मी नव्हतो तिथं. मग होतास कुठं चांडाळा, सांग कुठं होतास ते. मी त्यावेळी बोल कुठं कुणाबरोबर होतास ते सांग. मी आग नाही लावली. मिर्झाजी जरा डोळं साफ करून नीट बघा, रायबा आग लावीन तुम्ही त्याला पोटच्या पोरासारखा ओळखता. जिवा पाटील, पंचायतीला माणसांची ओळख नसते, ती ओळखते एकच गोष्ट, इन्साफ. तर काय तुम्ही पोराला गुन्हेगार करा, जिंदगीतून उठवा. पुरावा असेल तसं करायला पाहिजे, नाहीतर मग पंचायत कसली. अरे मी पाहिजे तो पोर गुन्हेगार नाही. आग लागली तेव्हा रायबा कुठं होता सांगता तुम्ही. बस आक्षेप घेऊन तसं करता आलं असत तर या नालायकीच्या न्यायाची पाळी काय येते. पाटील होश करो. पाटील जरा तोंड आवरा, तुम्ही मोठा असाल पण पंचायत पाच मुखाचा परमेश्वर आहे. मी काय ओळखत नाही. पाकिस्तान मालकाचं कुत्र, माझी नोकरी गेली तरी मिर्झा अजून कामावर, सगळे मी माझं घर बर्बाद करायला निघाला. बाबा चौप करत्या तोंडाला काळोखी बसलीस. सगळे मतलब नादान पंचायतीच्या नावा खाली गळे कापायला निघालेत आणि त्यात हा मोर्चा सरपंच बघेल. पाटील मी नको म्हणत होतो, मला सरपंच पिसाळणी तुम्ही दोघांनी केलं. पंचायतीच्या गादीवर मी चढलो तेव्हा विक्रमराजाच्या सिंहासनासारखा तिनं मला सवाल केला, तुम्ही तुझं कोण आहे. आई बाप, बेटा भाऊ, दोस्त पडोशी, कुणाची आठवण ठेवून चढत असलास तर माग फिर. मी जबाब दिला, आता माझं कोणी नाही, याद आहे ती खुदाची आणि खुदाच्या इन्साफाची. आता मला पिसाळ आणि रायबाब दोन्ही सारखे, ज्याच्या विरुद्ध पुरावा तो गुन्हेगार, मग तो रायबा असो, माझा स्वतःचा बेटा नईम असो किंवा पाटील खुद तुम्ही असा. बोला पंचानो, तुम्ही पुरावा ऐकला आहे. आग लागली तेव्हा सगळं गाव जमलं पण रायबा नव्हता. नसल पण ह्यानंच आग लावली कशावरनं. अरे होय, त्याचा पुरावा कुठे झालाय. हा पुरावा पाहिजे. ती बघा आगीच्या तसंच गावली. हाय का रायबाची. माझी कुठं पडली, आग कशी लागली मला काही माहित नाही. खरं सांगतो
मी तिथं नव्हतो. मग चांडाळा सांग तू कुठं कोणाबरोबर होतास ते. का उगस मेंढ्यासाठी या कसाबांच्या हातून मुकट मान कापून घेतो. पाटील सरळ बोला. पण त्या गावची आबरू असते. पण मला माझ्या पुराला माझ्या घराला काय आबरू नाही. तुम्हाला हवं तर पुराचं थोबड फोडा घरी आला सुरू बोलू तर हा. पण इतर समाजावर माझी बेइज्जत. सगळ्या घराला काढू की आणि माझ्या नावाचा का उभा शिमगा गुन्हेगाराचा बाप म्हणून मालकाने दिलेल्या चांदीच्या सुन्या करून गरीब पुराच्या पाठीत खूप बसताय. साहेबा पंचांनी निकाल केला आहे. तू आग लावली गुन्हेगार आहे. पिसाळच्या घराची किंमत दे. अनवर गावाला 100 रुपये दंड कर. दंडईपर्यंत गाव तुला वाईट ठेवतील. हा याला म्हणावं इन्साफ.